नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे हेल्पिंग डेस्कमध्ये पोलीस भरती दोन हजार चोवीस अपडेटमध्ये आपण बघतोय आज काल मित्रांनो गृहमंत्रालयामधून एक अधिकृत अपडेट आपण आज तुमच्यासमोर मांडणार आहोत वीस हजार पदांची जाहिरात ह्या महिन्याभरात येणार आहे ये मित्रांनो गृहमंत्रालय अधिकृत अपडेट वीस हजार पदांची जाहिरात येणार महिन्याभरात परंतु वयवाढीसाठी लढाव्या लागणार आहे जर तुमचं वय चौतीस पस्तीस छत्तीस असेल त्यांना आता लास्ट सूचना आहे मित्रांनो हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवला आहे ज्यांचं वय संपलं आहे चौतीस असेल पस्तीस असेल छत्तीस वय असेल तुम्हाला जर एक भरतीची संधी हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि याच्यामध्ये ज्या काही सूचना सांगितल्या त्याचं तंतोतंत पालन तुम्हाला करावं लागणार आहे आणि लढावं लागणार आहे त्यावेळेसच काहीतरी गोष्टी होऊ शकतात तुमच्यासाठी दोन माणसं पुढाकार घ्यायला तयार आहे ते कु दोन माणसं कोण आहेत आणि त्यांचे तुम्हाला समजा नंबरसुद्धा देणार आणि तुमचं वय चौतीस पस्तीस छत्तीस असेल तुम्ही सर्वांनी एकत्र यायचं मित्रांनो आणि सोबत आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आहोतच पण तुम्ही जे एकत्र नाही तर आम्ही काय करणार आहे बघा मित्रांनो ही जी काही अपडेट आहे मंत्रालय प्रवेश पत्र काल हे दोन मित्र आपले मंत्रालयामध्ये गेले होते बघू शकता प्रवेश पत्र क्रमांक नोंदणीची वेळ चार एक दोन हजार चोवीस काल दुपारी दीड वाजता हे गेले होते तर बघू शकता त्यांचं नाव आहे ज्ञानेश्वर अर्जुन चौधरी मित्रांनो हा एक माणूस आपल्यासाठी कामाचा आहे आणि दुसरा एक माणूस म्हणजे आपले दोन्ही मित्रच आहे रुपेश रमेश मोरे तर हे दोघंजणं काल मंत्रालयात गेले होते त्यांनी जी काही अपडेट बाहेर आणली मित्रांनो ती अपडेट तुम्हाला मी देणार आहे आणि सोबतच तुम्हाला काय करावं लागणार आहे काय करायचं आहे या सर्व गोष्टी तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून डिक्लेअर सांगणार हे बघा भेटीचा विभाग जर बघायला गेलो आपण तर हे बघा होम डिपार्टमेंट मेन बघू शकता रुपेश रमेश मोरे हे जे काही मित्र आहे होम डिपार्टमेंट मेनमध्ये ते गेले आणि काय विषय काय झालेला आहे सर्व गोष्टी आपण समजून घेणार आहोत मित्रांनो ह्या व्हिडिओचे प्रायोजक आहेत चाळीस हजार आपलं जम्बो मेघा भरती घटक वर्गीरूप सकोल विश्लेषण असलेलं आलं हे केवळ साधं बुक नाही तर स्मार्ट बुक आहे मित्रांनो नवीन सुधारित अकरावी आवृत्ती दोन हजार तेवीस चोवीस प्रकाशित झालेली आहे लेटेस्ट दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे सखोल विश्लेषण करण्यात आलेलं आहे दोन हजार चार ते दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या चारशे पंचवीस प्लस प्रश्नपत्रिकांचे विषय निय सूक्ष्म घटक निय वर्गीकृत स्मार्ट स्पष्टीकरणाचं सखोल विश्लेषण अधिक माहितीसाठी संपर्क करा सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा पंचावन्न चौऱ्याण्णव क्रमांकावरती मित्रांनो सर्व बुक्स प्रमुख स्टॉलवर पुस्तक उपलब्ध आहे आजच आपलं पुस्तक घ्या आणि पोलीस होण्यासाठी एक पाऊल पुढे टाका बघा मित्रांनो आपले दोन मित्र हे काल गृह विभागात गृह मंत्रालयात मध्ये गेले होते आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय का का, सा, काय मागणी केली त्याची अपडेट सुद्धा त्यांनी त्यांच्या ग्रुपवर टाकली तर बघा ते आपण बघणार आहोत मित्रांनो आता बघा त्यांनी का काय सांगितलं की गृह विभागाचे गृहसचिव श्री शिखर परदेशी आणि दुसरे सचिव जी अनिल कुलकर्णी यांना आपलं निवेदन देऊन मुद्दे सांगितले त्यांनी यावर असे बोलले की आम्ही यावर चर्चा करून काय निर्णय होईल ते तुम्हाला भरतीमध्ये कळेल आताच यावर काही सांगता सांगता येत नाही असे बोलले त्याच्यानंतर बघा मंत्रालय गृहविभाग भरती कक्षमध्ये जाऊन पोलीस भरतीविषयी विचारणा केली असता खालील माहिती मिळाली आम्ही पोलीस भरती जागा अहवाल वर पाठवला आहे त्यावर निर्णय होईल आणि साधारण एक महिन्याभरात जाहिरात येईल वीस हजारपर्यंत पदांची जाहिरात निघू शकेल वयवाढीचं जे आर एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला संपल्यामुळे वयवाढी वय अजून काही निर्णय झाला नाही अशा प्रकारची माहिती समोर येते मित्रांनो त्याच्यानंतर मी थोडा अंदाज घेतला आहे प्रशासन वयवाढ सहजासहजी देईल असं मला वाटत नाही आपल्याला वयवाढीसाठी सर्वांना जोरदार प्रयत्न करावा लागेल तेव्हा मिळेल पण मिळेल हे नक्की तर अशा प्रकारे मित्रांनो ज्ञानेश्वर जे काही काल भेटीले गेले होते चौधरी ते सांगतायत की सर्वांना सांगतो दोन वर्षे वयवाढ जे आर एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला संपला आहे आता जरा जे वयवाढ भेटेल असं हवेत आहेत त्यांनी जरा हवेतून जमिनीवर या आणि वयवाढसाठी एकत्र येऊन प्रयत्न करा अशा प्रकारे मित्रांनो हे काही त्यांनी कालची ही अपडेट आपण बघतोय आणि काल त्यांनी जे काही दोघा जणांनी हे बघा श्रीकर परदेशी साहेब मुख्य सचिव गृह विभाग मंत्रालय यांनासुद्धा त्यांनी विनंती अर्ज केलाय बघा काय विनंतीमध्ये की अर्जदार महाराष्ट्रातील समस्त पोलीस भरती उमेदवार विषय आगामी काळात होणाऱ्या महाराष्ट्र पोलीस शिपाई भरतीमध्ये वयवाडीचा शासन निर्णय दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार बावीस लागू करून फक्त एक संधी मिळावी याबाबत तर ते बघा त्यांनी सांगितलं की महोदय सेवेशी अर्ज करतो की महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच आपण सर्वात मोठी नोकर भरती व पोलीस भरती घेतली व तसेच आगामी काळात घे घेणार आत पण कोरोना काळात तीन वर्षे पोलीस भरती न निघाल्याने आमची वयोमर्यादा ओलंडल्याने पोलीस होण्याची आमची हजारो मुलांची संधी हुकली आहे म्हणून मायबाप सरकार आपल्याला आमचे हात जोडून कळकळीची विनंती आहे की मागील पोलीस भरतीमध्ये जो वयवाडीचा शासन निर्णय दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार बावीस लागू केला होता तो पुढील फक्त एकाच पोलीस भरतीमध्ये लागू करून आम्हाला हजारो एक वेळची पोलीस होण्याची संधी उपलब्ध करून द्यावी ही नम्र विनंती तर आपले विश्वासू महाराष्ट्रातील समस्त पोलीस भरती करणारे विद्यार्थी तर मित्रांनो हे दोघं जण यांचे नंबर घेऊन टाका रुपेश मोरे जर तुमचं सुद्धा चौतीस पस्तीस छत्तीस असेल तर हे नंबर घ्या मोबाईल नंबर रुपेश मोरे ब्याऐंशी शहाऐंशी पंचावन्न सदोतीस पंचवीस आणि ज्ञानेश्वर चौधरी नव्वद सदुसष्ट झिरो सात एक्कावन्न तेरा ह्या दोघांना तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये राहा मित्रांनो हे सांगतील त्या पद्धतीने सर्व मुलं आपल्याला एकत्र करायचे आहेत आणि लवकरच मोठं आंदोलनहीसुद्धा होणार आहे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये